नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाजात वारंवार व्यत्यय. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांची आदरांजली. देशभरात शहीद दिनाचे विविध कार्यक्रम. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीनं तृप्ती सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना 2014 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. राज्यातल्या अल्पसंख्याक समाजावर होणारे हल्ले रोखण्यास आणि हल्लेखोरांना पकडण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकार संवेदनशील नसल्याची भावना व्यक्त करत विधानसभेत विरोधकांनी आज सभात्याग केला. सरकार या विषयावर गंभीर असून या हल्ल्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत त्यांची पाळमुळं शोधली जातील असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला स्थगिती देणाऱ्या महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम स्थगिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिलं. यामुळे मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत आज धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मुद्दा गाजला. राज्य सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुकूल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. यासंदर्भात अॅडव्होकेट जनरलशी चर्चा सुरू असून याविषयी पक्षीय राजकारण करू नये, राज्य सरकारची चर्चेला तयारी आहे अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव आणून तत्काळ चर्चेची मागणी केली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही चर्चा पुढे ढकलल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यामध्ये उतरून घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यापूर्वी यासंदर्भात चर्चेच्या मागणीवरून विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे उद्भवलेल्या गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज 4 तहकूब करावं लागलं. राज्य सरकारनं धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही, मत घेऊन या समाजाला वाऱ्यावर सोडलं असा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय. धनगर समाजातले आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव बडकुते तसंच काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनीही राज्य सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. महादेव जानकर यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्याचं सांगत यापूर्वी आघाडी सरकारनं सकारात्मकता दाखवली नाही अशी टीका केली, मात्र ती युती या सरकारनं दाखवली असं सांगितलं. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. गदारोळ वाढल्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज 20 स्थगित केलं. कामकाज सुरू झाल्यावर या विषयाचं विरोधकांनी राजकारण करू नये, सरकार याविषयी चर्चा करायला तयार आहे, धनगर समाजावर अन्याय करणार नाही अशी भूमिका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. मात्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. त्यानंतरही गदारोळ कायम राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा 10-10 तर 2 तर 15 चौथ्यांदा तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधानसभेत धनगरांच्या आरक्षणाबाबत मांडण्यात आलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला. याविषयी सरकारला निवेदन करण्यास सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. राज्यात असलेल्या गुटखाबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 328 अन्वये गुन्हा दाखल करून तो अजामीनपात्र करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासामध्ये उपस्थित झालेल्या या संदर्भात त्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्यांच्याकडून गुटखा जप्त करण्यात येईल त्यांच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्याची तसंच गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडाची कारवाई देखील प्रस्तावित असल्याचं बापट यांनी आपल्या उत्तरामध्ये स्पष्ट केलं. राज्यातल्या शाळांमध्ये असणाऱ्या ग्रंथपालांना ते पूर्णवेळ की अर्धवेळ हे न पाहता त्यांना बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अधिक ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय. या कामासाठी विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचं तावडे यांनी आपल्या उत्तरात सांगितलं.
घनकचरा व्यवस्थापनासाठी 25% इतक्या रकमेचा निधी उपलब्ध करून न देणाऱ्या महानगरपालिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या 26 महापालिकांवर नोटिसा बजावण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलं आहे. युतीचं सरकार हे घोषणाबाज असल्याचं अर्थसंकल्पानं सिद्ध केलं असून या अर्थसंकल्पात त्या योजनांसाठी पैसेच दिलेले नाहीत असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. अर्थसंकल्पावर आजपासून चर्चेला सुरुवात झाली त्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. शेतकरी कष्टकरी कामगार आदिवासी आणि महिला यांच्यापेक्षा भांडवलदार विकास सावकार यांनाच झुकतं माप देण्याची या सरकारची भूमिका असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. अर्थसंकल्प चिन्हांकित जनता मात्र प्रश्नांकित अशी अवस्था झाल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याऐवजी शेतकरीच कोरा झाल्याची अवस्था असल्याचं विखे पाटील म्हणाले. विदर्भ आणि मराठवाड्यावरही अर्थसंकल्पानं अवकृपा केली असून आदिवासी कुपोषण आणि गिरणी कामगारांना काहीच हाती नाही असं सांगत विखे पाटील यांनी आघाडी सरकारच्या काही निर्णयांवरही यावेळी टीका केली. विधान परिषदेतही आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली. युती सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प पोकळ आणि दिशाहीन असून त्यातून राज्यातल्या जनतेला काहीही मिळणार नाही अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. आघाडी सरकारनं राज्याला कर्जबाजारी केल्याची टीका करणाऱ्या युती सरकारनं 4 महिन्यातच 33,000 कोटी रुपयांचं कर्ज काढून जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आज 23 मार्च भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा आज स्मृतिदिन. 1931 आजच्याच दिवशी लाहोरच्या तुरुंगामध्ये भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू हसत हसत फासावर गेले. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे तिघेही केवळ 22 ते 23 वर्षांचे होते. भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यातल्या हुसैनीवाला गावामध्ये भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या हुतात्म्यांचं स्मारक आहे. या स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट देऊन आदरांजली वाहिली. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्याचा क्षण माझ्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे. भगतसिंग यांचं नाव उच्चारताच युवकांमध्ये जोश निर्माण होतो. पंजाबनं देशाला सर्वाधिक हुतात्मे दिले असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. शहीद दिनानिमित्त देशभरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीनं तृप्ती सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या वतीनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे रिंगणात उतरल्यानं आता काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत होणार आहे. शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याची विनंती केली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राणे यांना पक्षानं पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. तृप्ती सावंत यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा दिलाय. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. दोन हजार 2014 दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या कपूर घराण्यातल्या ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना आज जाहीर करण्यात आला. बाल कलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर रोमॅन्टिक नायक साकारणारे शशी कपूर अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. शशी कपूर यांनी नायक चरित्रनायक निर्माता आणि दिग्दर्शन अशी चौफेर वाटचाल केली. संग्राम दानापानी आग आणि आवारा अशा चित्रपटात ज्येष्ठ बंधू राज कपूर यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. 1970 ते 1980 दशक त्यांनी अनेक चित्रपटात आपल्या अस्सल अभिनयानं गाजवलं. जब जब फूल खिले वक्त दीवार कभी कभी नमक हलाल शान विजेता कलियुग सत्यम शिवम सुंदरम आणि उत्सव हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. शशी कपूर यांना मिळालेल्या फाळके पुरस्काराबद्दल चित्रपटसृष्टीत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. देशाचं अर्थकारण ज्या महत्वाच्या घटकांवर अवलंबून असतं ते म्हणजे हवामान. आज पाळल्या जाणाऱ्या जागतिक हवामान दिनाच्या निमित्तानं याविषयी घेतलेला हा आढावा. घेत यंदाचा जागतिक हवामान दिन पाळला जात आहे. भोवतालचं जग जर वाचवायचं असेल तर सक्षम हवामान शास्त्र विभाग आणि हवामानाचा पूर्वानुमान व्यक्त करण्याची हवामान विभागाची तत्परता ही काळाची गरज आहे.
तंत्रज्ञान आणि माणसाच्या विकासाचे परिणाम पृथ्वीवर होत असून यामुळे जागतिक तापमान वाढ आणि सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतंय. गेल्या 3 दशकांपासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, बर्फवृष्टी या साऱ्या गोष्टींना आपण सामोरं जात आहोत. हा त्याचाच परिणाम. या साऱ्या गोष्टी टाळण्याच्या दृष्टीनं आपला हवामान शास्त्र विभाग सक्षम आहे. फायलिन आणि हुदहुद या वादळाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीनं आपण यशस्वी ठरलो हे त्याचंच द्योतक म्हणावं लागेल. यंदाची ही संकल्पना लक्षात घेऊन भारताच्या हवामान विभागानं 3 दिवसांऐवजी 5 दिवसांचं पूर्वानुमान देण्यास सुरुवात केली आहे. जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं उचललेलं हे पाऊल भविष्याची चाहूल घेत वर्तमान उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊलच म्हणावं लागेल. जागतिक हवामान दिनानिमित्त आज नागपुरातल्या दीक्षाभूमी परिसरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हवामान बदलाविषयी एका दिवसीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात निरीचे वैज्ञानिक डॉ अनिर्बन मिड्डे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. नागपुरातल्या प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीनंही आज एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात पूर्वीच्या काळातलं पर्जन्यमान, तापमान आणि पावसाच्या पाण्याचं मापन यासंबंधी माहिती देणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या. यावेळी याविषयीचं प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आलं. नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कौन यू यांचं आज वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. 5 फेब्रुवारीला फुफ्फुस विकाराचा त्रास जाणवायला लागल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यूलढा अयशस्वी ठरला आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तत्कालीन ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी त्यांनी निकराचा लढा देऊन सिंगापूर मुक्त केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी सिंगापूरला जागतिक व्यापार आणि अर्थकारणाचं शक्तीस्थान बनवलं. अर्ध्या शतकाहून अधिक काळ त्यांनी सिंगापूरच्या राजकारणावरती आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. ऑल इंडिया रेडिओ क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या प्रसार भारती निमंत्रितांच्या क्रिकेट सामन्यांना आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम इथं सुरुवात झाली. भारताचा माजी कर्णधार अजित वाडेकर याच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली. या आंतरमाध्यम क्रिकेट स्पर्धेमध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, जाहिरात आणि दृश्यप्रचार संचालनालय, प्रादेशिक वृत्त विभाग, प्रकाशन विभाग, फिल्म्स प्रभाग, गीत आणि नाटक विभाग यांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 27 मार्चला होईल. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35 आणि किमान 24, नागपूर 40 आणि 21, पुणे 38 आणि 19, औरंगाबाद 38 आणि 22, नाशिक 38 आणि 20, कोल्हापूर 37 आणि 23, रत्नागिरी 32 आणि 24, सोलापूर 41 आणि 24 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आदिवासी समाजाच्या सवलतींना धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. धनगर समाजाच्या आरक्षणावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, कामकाजात वारंवार व्यत्यय. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांची आदरांजली, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीनं तृप्ती सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना 2014चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जगभरामध्ये जागतिक हवामान दिन पाळण्यात येतोय. या पार्श्वभूमीवरती हवामान खात्याविषयीच्या कार्यप्रणालीबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मुंबई विभागाच्या हवामान खात्याचे संचालक सुनील कांबळे यांना आज 9:30 बातम्यात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.